राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपाचे काही पडसाद सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे उमटले. पंढरपूर तालुक्यातील अनवली नेपदगाव या ठिकाणी शेतकरी संघटनांनी दूध वाहतूक करणारी वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतून देऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, तसेच दुधाला दर नाही. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. जोपर्यंत सरकार शेतमालाला भाव दूध दरवाढ करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकवलेली भाजीपाला दूध या वस्तू शहराकडे पाठवू नये, असे आवाहन यावेळी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी केलंय. आज 1 जून रोजी गेल्या वर्षी शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला, त्याला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि परत एकदा त्यातली कोणतीही मागणी पूर्ण न झाल्यामुळं आता परत एकदा शेतकऱ्यांचा संप पुकारलेला आहे. त्यामध्ये सर्व शेतकरी आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी झालेलो आहे. आज नेपदगाव पाटी इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन या संपात सामील झालेलो आहे. चलो सोलापूर, चलो सोलापूर, चलो सोलापूर. लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी 3 जून रोजी देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. तरी विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा. आपले विनीत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती आणि विजयकुमार हत्तुरे आणि मित्रपरिवार सोलापूर.